नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर नुकताच आयोगाने निर्णय घेतला आहे की सीसीएट आता क्वालिफाईंग करण्यात येत आहे आणि मध्ये फक्त तुम्हाला आता तेहतीस टक्के गुन्ह मिळवणे आवश्यक आहे तर सीसॅट क्वालिफाय झाल्यामुळे आता तुमचा अभ्यासाचा फोकस नेमका कसा असावा जीएस ची रणनीती कशी असली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील आणि तुम्ही पूर्व पूर्वपरीक्षा पास होऊ शकणार तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा राज्यसेवा परीक्षेचा जर आपण एक्झाम पॅटर्न बघितला तर दो, दोन पेपर असतात दोघींमध्ये दोनशे दोनशे गुण असतात आता सी सेटला क्वालिफाय केल्यामुळे याचे फक्त आपल्याला तेहतीस टक्के गुण आणणे आवश्यक आहे म्हणजेच फक्त सहासष्ट गुण जर आपल्याला मिळाले तर हा पेपर पास होऊ हा पेपर पास झाल्यानंतरच आपला जीएसचा पेपर चेक होणार आहे तर आजच्या रणनीतीमध्ये आपण ह्या जीएसच्या पेपरमध्ये दोनशे पैकी जास्तीत जास्त मार्क आपण कशा पद्धतीने मिळवायचे जेणेकरून आपली पूर्व परीक्षेचा जो कटाप आहे तो आपण पार करू शकू तर याच्यात काही स्कोरिंग सब्जेक्ट आहेत आपल्या राज्यसेवेच्या जी मध्ये काही स्कोरिंग सब्जेक्ट आहे स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे एकूण त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न आणि बरोबर उत्तर येण्याची शक्यता जर हे जुळवले तर त्यांची जे आहे प्रमाण जास्त असतं म्हणून याला आपण स्कोरिंग विषय म्हणतो आता याच्यामध्ये राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल हे स्कोरिंग आहेत पर्यावरण जर ॲड केलं तर याच्यावर जवळपास पन्नास प्रश्न येतात म्हणजे अर्धे प्रश्न या चार विषयांवरच असतात आयोगाकडून विचारले जाणारे ओके आता या प्रत्येक विषयासाठी कशी रणनीती असली पाहिजे ते आपण बघूया राज्यशास्त्र विषयावर ढोगळ मानाने पंधरा प्रश्न असतात तीस गुणांसाठी आता पॉलिटी खूप स्ट्रॉंग विषय असू शकतो विद्यार्थ्यांचा त्यांनी फक्त लक्ष्मीकांत तीन चार वेळेस रिवाइज करायची आता लक्ष्मीकांत वाचायचं कोळंबी वाचायचं तुमच्यावर आहे पण लक्ष्मीकांत व्यवस्थित पद्धतीने दोन ते तीन वेळा रिवाईज करून घ्यायची प्रश्न जास्तीत जास्त पीवाय की सॉल्व्ह करून घ्यायचे या पंधरापैकी जर तुम्ही चौदा जर बरोबर केले ना तरच तुमचं व्यवस्थित स्कोअर येऊ शकतं तेरा पण ठीक आहे बट मध्ये जर स्कोर नाही झाला तर बाकीच्या सब्जेक्टमध्ये स्कोर व्हायला अवघड जाईल म्हणून पण चौदा ते पंधरा एवढं टार्गेट ठेवा या म्हणजे इथं जर तुम्हाला जास्त गुण आले ना अठ्ठावीस किंवा तीस तर तुम्हाला स्कोअर वाढवण्यास मदत होतो तुम्हाला शंभरीच्या पुढे जायचं आहे इंडियन इकॉनॉमी हा काही लोकांसाठी फार अवघड विषय आहे आणि माझ्यासाठी सगळा सिंपल विषय असतो कारण की मी जवळपास याच्यात आउट ऑफ मार्क सुद्धा घेतो जवळपास तर इंडियन इकॉनॉमी हा अवघड सब्जेक्ट वाटत असेल काही ना तर त्यांनी किरण देसले पार्ट वन आणि पार्ट टू याच्यामेगी जो सिलेबस पद्धतीने आहे तर ते दोन्ही वाचून घ्यावे व्यवस्थित पद्धतीने वन मध्ये तर त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या सगळ्या संकल्पना आणि आता आपला पेपर सुद्धा तसाच असणार आहे थोडासा म्हणून या पंधरापैकी जर तुम्ही तेरा किंवा बारा प्रश्न जरी व्यवस्थित सॉल्व्ह केले तर तुमचा स्कोर इथं वाढवू शकतो इंडियन इकॉनॉमीमध्ये तुम्हाला स्कोर जास्त घेणं गरजेचंच आहे ओके कारण की तरच तुमचे बाकीचे विषय निघू शकतात जॉग्राफी हा ऑल टाईम फेवरेट असतो सगळ्यांचा तर जॉग्रफीमध्ये पंधरापैकी पंधरासुद्धा घेऊ शकतात तुम्ही पंधरापैकी चौदा आणि म्हणजे लिस्ट ऍट लिस्ट किती तेरा आलेच पाहिजे जर याच्यात असं जर आलं ना तरच तुमचा स्कोर वाढणार आहे याच्यासाठी काहीच नाही करायचं स्टेटबोर्ड व्यवस्थित करायचं वाटल्यास एन सी आर टीचे फिजिकल जॉग्राफी वाचून घ्यायची सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरण यांमधील काही लिमिटेड टॉपिक्स जे सिलेबसला धरून आहेत ते व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायचं याच्यात तुमचे चौदा तेरा असे जरी स्कोर आला ना तर खूप आणि जॉग्राफी मध्ये पडतात मुलांना चांगले मार्क पडतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तिथं एन्व्हायरमेंट असा विषय ना की ज्याच्यावर प्रश्नांची म्हणजे प्रश्न कमी जास्त होता कधी पाच असतात कधी आठ असतात कधी चार असतात समजा पाच समजलं म्हणजे दहा गुणांसाठी आता याच्यापैकी तुम्ही दोन तीन प्रश्न सोडवले ना तरी चालतील कारण की याच्यावर थोडेसे अवघड प्रश्न येतात आणि काय प्रश्न येतील हे पुस्तकात सुद्धा सांगितलं जाऊ शकत नाही तुषार घोरपडे सरांचं एक पर्यावरणावर पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकतात व्यवस्थित पद्धतीने याच्यात जास्त टार्गेट नाही ठेवायचं परंतु याच्यात निम्मे प्रश्न तुम्हाला सॉल्व करण्याचा टार्गेट ठेवायचं म्हणजे दोन ते तीन एवढे प्रश्न सॉल्व करायचे जेणेकरून तुमचा स्कोर चांगला येईल आता हे जे पन्नास प्रश्न आहेत ना या पन्नास प्रश्नांपैकी जर तुमचे चाळीस जरी बरोबर -बर आले आणि या चाळीसमध्ये तुम्ही ऐंशी गुण जर घेतले ना तर तुम्हाला कुठं मदत होणार आहे म्हणजे या चार सब्जेक्ट जे आहेत ना हे जे चार सब्जेक्ट आहेत ना इथं समजा तुमचे पन्नास पैकी फक्त चाळीस बरोबर आले आता चाळीस बरोबर आहे ना म्हणजे ऐंशी गुण तुमचे ऐंशी जर गुण या चार सब्जेक्टमध्ये आले ना तर तुम्हाला बाकीच्या विषयांवर जास्त लोड देता येणार नाही ते तुमची इझिली होतील आता काही अवघड विषय असतात किंवा ते अनप्रिडिक्टेबल असा जसा इतिहास आहे विज्ञान आहे चालू घडामोडी आहे यांचं कसं आहे चली तो चांतक नाही तो शांतक अशी गंमत आहे इतिहास विज्ञान आणि चालू घडामोडी या विषयांचं यांचं पण आपण एक एक करून बघून घेऊया इतिहासावर जवळपास पंधरा प्रश्न असतात तीस गुणांसाठी आता इतिहासामध्ये ना तीन पार्ट आहेत एन्शियंट आहे मिडिवल आहे आणि मॉडर्न आहे आता बघा मिडिवल करण्याचं काहीच कारण नाही मिडिवल डायरेक्ट स्किप करून टाकायचं एन्शंटमध्ये पी क्यू करायचे आणि एक प्लस एक पुस्तक व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायचं आणि मॉडर्न एकदम व्यवस्थित करायचं ओके मॉडर्न मध्ये अकरावीच्या इतिहासाचं पुस्तक सगळं पाठांतर करून जायचं त्याच्यानंतर कुठलंही एक रेफरन्स बुक जे असेल तुम्हाला योग्य वाटत असेल ते बुक तुम्ही वाचू शकतात इथं जे आहे ना इथं फार कमी येतात म्हणजे इथं जर सात आठ जरी सॉल्व्ह केलं ना तरी तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला असं म्हटलं जातं कारण की इतिहासावर फार अनप्रिडिक्टेबल प्रश्न असतात म्हणून इतिहासात जास्त गुण नाही भेटू शकत तर इथं टार्गेट तुमचं सात आठचं असलं सा पाहिजे तुम्ही असं म्हणजे अनरिअलिस्टिक टार्गेट ठेवता कामा नाही की मी पंधरापैकी चौदा सॉल्व करेल तेरा सॉल्व्ह करेल म्हणजे इव्हन तो दहा जरी सॉल्व्ह करणं म्हणजे तो खूप म्हणजे टॅलेंटेड व्यक्ती मानला जाईल या केसमध्ये तुम्ही सात आठचंच टार्गेट ठेवा याच्यामध्ये की सात आठ जरी बरोबर आले तरी इतिहास विषय पार झाला विज्ञान हा जो आहे ना हा आता राज्य सेवेचा बॉस बनला आहे हा डिसाइडिंग फॅक्टर बनला आहे ज्याला विज्ञानात चांगले मार्क तो पूर्व परीक्षेचा कट ऑफ पार करेल जवळपास वीस एक प्रश्नांपर्यंत जातात प्रश्न म्हणजे चाळीस गुण म्हणजे समजू शकतात तुम्ही की चाळीस गुण सोपे नाही आहेत काही आता याचा कसं आहे अनप्रिडिक्टेबल आहे काही वेळेला खूप सोपे जातात काही वेळेला अवघड येतो पण जर तुम्ही स्टेट बोर्डचं व्यवस्थित केलं ना सातवी आठवी नवी दहावी आणि प्लस एक कुठलेही बुक सचिन बसके असेल अनिल सरांचं असेल यांचं कुठलंही एक बुक केलं तरी तुमचे पंच्याहत्तर टक्के प्रश्न होऊन जातात राहिल्या पंचवीस टक्क्यांमध्ये काही काही ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतात काही ठिकाणी लॉजिकून सॉल्व्ह होतो आणि काही ठिकाणी हे होतच नाही म्हणून हे स्किप करून टाकायचे फक्त पंच्याहत्तर टक्के जरी प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला ना याच्यातले तरी चालणार आहे आता पुढचं आहे चालू घडामोडी चालू घडामोडीवर पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी याच्यामध्ये पण काय होतं कधी कधी खूप सोप्या चालू घडामोडी येतात सोप्या म्हणजे ज्या पण वाचलेल्या असतात आणि काही वेळेला अशा येतात की ज्या ना परिक्रमामध्ये सापडतात ना एअरबुकमध्ये सापडतात तुम्ही जर बघितलं असेल आता ट्रेंड थोडा नॅशनल होत चालला आहे तर जे बाकीचे स्टेट वाले कव्हर करतात ना जसे एस सी वाले युपीएससी चा करंट अफेअर्स तर त्याचे व्हिडिओ बघत चला तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे आहेत ना तर आपले जे मराठी वाले एमपीसी वाले बघतात ना तर त्यांचा व्हिडिओ थोडा तुम्ही स्किप करू शकतात कारण की ऑलरेडी तुम्ही परिक्रमा मासिक किंवा कुठले इयरबुक वाचत आहात त्याच्यातनं ते कव्हर होऊन जातं परंतु जे अदर स्टेटचं असतं ना तर ते कवर करण्यासाठी असे युपीएससी एस एस वाले व्हिडिओ बघत चला त्यांचा पण करंट अफेअर्स खास असतं आता या तीन विषय मिळून जाईल ना तुम्हाला काय करायचे हे जे तीन विषय आहेत ना हे इतिहास विज्ञान आणि चालू काळामुळे यांच्यामध्ये तुम्हाला फक्त चाळीस गुण आणायचे आहेत चाळीस गुण आणायचे आहेत ओके रेस्ट रेस्ट म्हणजे यांच्यापैकी फक्त चाळीस गुण तुम्हाला आणायचे आहेत पहिले झाले तुमचे चाळीस हे झाले ऐंशी म्हणजे तुमचे किती झाले एकशे वीस गुण झाले आणि जर तुम्ही शंभर हिच्या पुढे गेलं तरच थोडेसे स्वप्न बघायचे मुख्य परीक्षेचे शंभरच्या आधी मुख्य परीक्षेचे स्वप्न पहावी नाही हा असू शकतो प्रश्नपत्रिका फार सोपे आली फार अवघड आली ते एक म्हणजे तो एक वेगळा फॅक्टर आहे तो बट एकशे वीस गुण आणणं हे सगळ्यात सेफ स्कोअर असणार आहे पुढचं म्हणजे जीएसचं तुम्हाला समजलं असेल की जीएस मध्ये तुम्हाला एकशे वीसचं टार्गेट ठेवून जायचंय त्याच्यापैकी ऐंशी आधी उल्लेख केलेले सब्जेक्ट आणि चाळीस नंतर उल्लेख केलेले सब्जेक्ट ऐंशी मध्ये कोण आहेत भूगोल राज्यशास्त्र पर्यावरण इकॉनॉमिक्स इथे काय इथं काय इतिहास चालू घडामोडी आणि विज्ञान एवढंच म्हणजे असे दोन भागात विभागणी करू सी सॅटची रणनीती काय असली पाहिजे आता तुम्ही म्हणाल की सी सॅट क्वालिफाईंग झालंय तर रणनीतीची काय गरज आहे बघा क्वालिफाईंग जरी केलाय ना तरी तो आता अवघड करण्यात येईल असं नाही होऊ शकत की तुम्हाला एकदम सोपं दिल आता जर सोपंच करायचं असेल तर आयोग पेपर कॅन्सलच करून दिलं असता डायरेक्टली आयोगाने पेपर कॅन्सल केलेला नाही तो क्वालिफाईंग केलेला आहे ते तेहतीस टक्के गुण मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल खूप सारे असे अशा मुलांचा मी अनुभव ऐकला यूपीएससीच्या दरम्यान की त्यांना पेपर वनमध्ये खूप चांगले मार्क आहेत पण सॅटला नसल्यामुळे ते क्वालिफाय झाले नाही इव्हन तो ते मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला सुद्धा होते सीसॅटला त्यांनी हलक्यात घेतलं आणि सी सॅटमुळे ते पहिली स्टेज सुद्धा पार होऊ शकले नाही मध्ये आता काही बदल होणार आहे जसं की डिसिजन मेकिंगचे प्रश्न हे कॅन्सल होतील म्हणजे जे साडे बारा मार्क गुण मिळायचे ना तर ते आयोग शक्यतो कॅन्सल करू शकतं कारण की जर हे जर गुण इथं मिळून गेले मग राहतच काय म्हणून सी सॅटमध्ये बाकीचे पॅसेज वगैरे तुम्ही करू शकता आता पॅसेजवर आधी जे पाच पाच सहा सहा प्रश्न विचारायचे ना तर ते बंद होतील मॅक्सिमम एक दोन तीन असेच प्रश्न विचारले जाऊ शकतील त्याच्यामध्ये पण आधी कसं असायचं की थोडे म्हणजे इथला शब्द आणि पॅसेजमधला शब्द मॅच केला ना तरी आपल्याला आन्सर सापडायचं आता एवढं लवकर होणार नाही आता पॅसेज वाचून तो समजून घ्यावा लागेल व्यवस्थित तरच आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकू म्हणजेच आयोगाचा असा उद्देश असेल ना की जितका जास्त तुमचा टाइम येता येईल ना आणि जितकं तुम्हाल तुम्हाला डिस्टर्ब करता येईल ना तितकं बरं कारण की तुम्हाला इथं तेहतीस टक्के गुण घेऊच द्यायचे नाहीत त्यांना त्याच्यानंतर स्टेटमेंट आणि अजम्शन बेस प्रश्न वाढणार आहे याच्यासाठी तुम्ही काय करायचं युपीएससी च पेपर अनालिसिस करा म्हणजे जेव्हापासून सी लागलं तर आतापर्यंतचे सगळे पेपर सॉल्व्ह करा त्याच्यानंतर इतर स्टेट जिथे सी सेट क्वालिफाईंग तर ते ते सगळे स्टेट बघा त्या स्टेटचे पण सी सॅटचे पेपर तुम्ही हाताळू शकतात टेस्ट सिरीज सॉल्व्ह स्ट। करण्यापेक्षा मी तर असं म्हणतो हे हे दोन करा तुम्ही युपीएससीचे क्वेश्चन पेपर आणि अदर स्टेटचे क्वेश्चन जिथं सी सॅट हा क्वालिफाईंग आहे म्हणजे सध्याच्या टेस्ट सिरीज ज्या आहेत सी सॅटच्या त्या तुमच्या याच्यासाठी चांगले नसतील कारण की ते सगळं त्यांनी अजम्प्शन बेस बनवलेले आहेत परंतु जे ऑलरेडी परीक्षा घेतात ना म्हणजे ऑलरेडी परीक्षा झाले तर त्यांचे पेपर सॉल्व करा तेच तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे तर ही होती आजची रणनीती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र